त्यांनी आता तो ब्रेकअप सांगितला. 294 पैकी 34 लोक आउट ऑफ KDMC आहे. त्यातले 88 लोकांचा आपला RT-PCR टेस्ट झाली आहे, म्हणजे सॅम्पल घेतलेला. त्यातले 88 पैकी 34 रिपोर्ट आले ते निगेटिव्ह आहे आणि उर्वरित 48 रिपोर्ट आपल्याला यायचे आहे. आणि उरलेले जे 109 लोक आहेत त्यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करून त्यांचा पण RT-PCR टेस्ट आता 1-2 दिवसामध्ये होईल. नायजेरियात म्हणजे एक कुटुंब 4 व्यक्तींचं आलंय, त्याच्यामध्ये 2 लहान बालक आहेत. तर त्यांचं आपण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलं आहे. त्यांचे 8 हाय रिस्क कॉन्टॅक्ट आपण जे ट्रेस केले त्यापैकी 4 पॉझिटिव्ह आले. त्यापैकी 2 हैदराबादमध्ये आहेत, त्याची इन्फॉर्मेशन आम्ही हैदराबादला कळवलेली आहे. 2 फॅमिली मेंबर त्यांचे जे पॉझिटिव्ह आहेत. याच्या व्यतिरिक्त ते ज्या दुकानामध्ये गेले होते त्या दुकानामधल्या सर्व कर्मचाऱ्यांची आज आम्ही RT-PCR टेस्ट करतो आहोत. ते ज्या टॅक्सीने आले त्या टॅक्सी ड्रायव्हरचे देखील RT-PCR करण्याचे त्या त्या एरियामध्ये आम्ही ते ज्या एरियातले आले त्यांना तिथं कळवलेलं आहे. आणि आज आता हे जे आपण 4+ नेपाळ आणि रशियाचे जे आहेत ते सुद्धा आपले ॲडमिट आपल्या फॅसिलिटीमध्येच ॲडमिट आहेत, म्हणजे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्येच आहे. हे सिम्प्टोमॅटिक आहे, सिम्प्टम नाही त्यांना काही. त्यांचा ओमायक्रॉनचा त्यांचा आपण शनिवारी NIV-कडे पाठवलेला आहे. साधारणतः 4 दिवस लागतात त्याचा जिनोम सिक्वेन्स. एक तर आता आम्ही जो SOP केली आहे त्या SOP प्रमाणे परदेशातून म्हणजे ॲट रिस्क हाय रिस्क कंट्रीजच्या व्यतिरिक्त सुद्धा येणारे सर्वांवरतीच आमचं वॉच असणार आहे. विशेषतः ॲट रिस्क हाय रिस्क कंट्रीजचे जे आहेत त्यांचं होम क्वारंटाईनवरती एकदम स्ट्रिक्ट कंट्रोल असणार आहे. त्यांच्यावरती वॉच असणार आहे, सरप्राईज व्हिजिट घेऊन त्याचं चेकिंग होणार आहे. या व्यतिरिक्त लोकांचे फोन नंबर्स बाहेरचे आहेत, त्यांची स्विच ऑफ आहे, तरी आपण त्यांचे ॲड्रेसेस घेऊन आपले टीम त्यांच्या पत्त्यावर पण जात आहे. आता पण ही जी लिस्ट आहे ही लिस्ट तुम्हाला एअरपोर्ट अथॉरिटी किती वेळात पुरवते? ही आता दररोज सकाळी ही लिस्ट येते. नाही, संध्याकाळी येते सर. साधारणतः आता नाही, त्यांचा विचारण्याचा मुद्दा असा आहे की समजा हे कधी आलेले आहेत आणि यादी कधी येते आपल्याला. कारण का पहिला पेशंट सरांना उत्तर द्यायला नक्की सांगा. पहिला पेशंट जो आला होता तो आल्यानंतर जवळजवळपास 48 तासानंतर आपला संपर्क झाला पालिकेचा. मधल्या काळात तो बऱ्याच लोकांना भेटला. आता हे बाकीचे चुकीचं सांगतो. हां, पहिला पेशंट जो आला तो 24 नोव्हेंबरला आपल्या 24 नोव्हेंबरला आला. 24 नोव्हेंबरला आल्यानंतर आपल्याला कोणीच कळवलं नाही की तो साऊथ एअरपोर्टने पण नाही कळवलं. नाही, आपल्याकडे त्याचा तो एअरपोर्टवर आपल्याला तो साऊथ अफ्रिकेहून आला हे कोणी कळवलेलं नव्हतं. मग एअरपोर्ट अथॉरिटी पण कळवलं नव्हतं? नाही. 24 तारखेला त्यांना ताप आला म्हणून त्यांनी पुन्हा इथे एका लॅबमध्ये टेस्ट करून घेतली. त्याच्यानंतर 2 दिवसांनी त्यांची लॅबमधून फोन आला की असा असा एक पेशंट आलेला आहे. तेव्हा आपल्याला पहिल्यांदा कळलं की हा साऊथ आफ्रिकेवरून आलेला. त्याच्यानंतर इमिजिएटली आपण त्याला 1 तासामध्ये इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलं. सर, ओमिक्रॉनला कोरोनासारखे विषाणू होईल का? ओमिक्रॉनचे जे विषाणू आहेत न घातलेल्यांच्या विरुद्ध आपण गेल्या सेकंड वेव्हमध्ये असेल, फर्स्ट वेव्हमध्ये असेल, आपण जवळजवळ 1.5 कोटीच्या आसपास आपला दंड जमा झाला होता. मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेला हे करोनाची संख्या कमी झाली त्यावेळेला ही कारवाई करणं थोडंसं थांबलेलं होतं. आता ही कारवाई पुन्हा त्याच जोमाने आणि तितक्याच सक्तपणे ती कारवाई केली. ते आपण माहिती घेतो तेव्हा त्याची हिस्ट्री घेतो आपण, तेव्हा त्यांचं व्हॅक्सिनेशन झालं आहे की नाही ते पण आपण घेतो. सर, माझा एक प्रश्न असा होता, एअरपोर्ट अथॉरिटीने आपल्याला वेळेत कळवलं असं तर आता आपले 71% झाले आहे. 71% आपण त्याला 100% करायचं कल्याणमुखी परिसरात आलेली आहे. त्यापैकी 88 नागरिकांची आपण RT-PCR टेस्ट केली आहे.
यातील 34 लोकांचे रिझल्ट आले ते निगेटिव्ह आहे. 41 रिझल्ट आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत येतील. यातले 34 लोक हे महापालिकेच्या कार्यक्षेत्राबाहेरचे आहेत. जिल्ह्या ज्या कार्यक्षेत्रातले असतील त्यांना कळवण्यात आलेलं आहे. यामध्ये 109 यांच्याशी अजून संपर्क सुरू आहे. काहींचे फोन स्विच ऑफ असतात, काहींच्या घरी ग्रुप आहे म्हणून या व्यक्तींशी संपर्क होऊ शकले नाही. परंतु यांच्याशी आमची फील्ड मशिनरी कॉन्स्टंटली त्याच्यामध्ये संपर्कात आहे. याबाबत आम्ही SOP तयार केली आहे. त्या SOP प्रमाणे जे ॲट्रिस्क किंवा हायरिस्क कंट्रीजमधले व्यक्ती येतील तर त्यांनी होम क्वारंटाईन करणं हे बंधनकारक आहे. 7 दिवसाचं त्यांचे होम क्वारंटाईन असणार आहे. त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी कॉल सेंटरमधनं आमचे फोन जातील. आमचे मेडिकल ऑफिसर्सचे त्यांना सरप्राईज व्हिजिटसुद्धा होतील. त्यामुळे ॲट्रिस्क आणि हायरिस्क कंट्रीजमधनं येणाऱ्या नागरिकांना माझी विनंती आहे की आपण जे केंद्र शासनाने सूचना केली दिलेल्या आहेत त्याप्रमाणे होम क्वारंटाईन करणं आपल्याला आवश्यक आहे. त्यानंतर 7 दिवसांनी 8 दिवस 8व्या दिवशी परत त्यांची टेस्ट केली जाईल. त्याच्यामध्ये जरी ते निगेटिव्ह आले तरी त्यांना परत 7 दिवस होम क्वारंटाईन करावं लागेल. पॉझिटिव्ह आले तर त्यांना आम्ही आमच्या यशस्वी क्वारंटाईनमध्ये इमिजिएटली शिफ्ट करू. सोसायटींना हाऊसिंग सोसायटीजला पण आमची विनंती आहे की त्यांच्या सोसायटीमध्ये या व्यतिरिक्त आमचे कॉल सेंटरमधनं फोन जातील आणि जर एखाद्या नागरिकांनी त्याचं उल्लंघन केलं तर त्यांच्याविरुद्ध आम्ही एपिडेमिक ॲक्टखाली कारवाई देऊ. वॅक्सिनेशन आता जवळजवळ 72% पहिला डोस आणि 52% हा दुसरा डोस आपल्याकडे झालेला आहे. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी वॅक्सिनेशन करून घ्यावं. आता वॅक्सिनचे सेंटर्स आम्ही जे सुरू केले आहेत त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणाला कॅम्प हवा असेल हाऊसिंग सोसायटीजमध्ये तर ते देखील महापालिका म्हणून आम्ही करायला तयार आहोत. परंतु सर्वांनी वॅक्सिनेशन करून घ्या. मास्क न वापरण्याचं प्रमाण अनेक ठिकाणी खूप दिसत आहे. मास्क न वापरण्याच्या विरुद्ध यापूर्वीसारखी सक्त कारवाई उद्यापासून पोलीस आणि महापालिका प्रशासन करणार आहे. या व्यतिरिक्त काही ठिकाणी लग्न समारंभ होत आहेत, काही ठिकाणी मोठे कार्यक्रम होत आहेत. तर जे शासनाने जे आता जे सूचना दिली आहे की बंदिस्त असेल तर 50% कॅपॅसिटी, मोठं मोकळं मैदान असेल तर त्या मैदानाच्या कॅपॅसिटीच्या 25% फक्त आपल्याला तिथे व्यक्तींना उपस्थित राहता येईल. त्याचं देखील पालन होतंय की नाही त्यासाठी आमच्या क्षेत्रीय यंत्रणेला आम्ही सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे सर्वांनी याबाबत देखील खबरदारी घ्यावी. आता भाजी मार्केटमध्ये जे APMC मध्ये विशेषतः कल्याण त्या APMC मध्ये जी गती होते त्या संदर्भात आजच सकाळी आम्ही सचिवांना